तुम्हाला घरगुती पद्धतीने केलेले पापड, लोणची, मसाले असं काही हवं असेल तेव्हा तुम्ही सोशल मीडियावर रिक्वेस्ट टाकता आणि त्या रिक्वेस्टला रिप्लाय येतो तो स्वप्ना जोशी यांचा. स्वप्ना जोशीचा इंडी इट्सचा ब्रँड आहे आणि ती इंडिटच्या माध्यमातून अनेक घरगुती काम करणाऱ्या महिलांना रोजगार देते. आत्ता आपला 3 Cheers एपिसोड हा वुमन्स डे स्पेशल आहे आणि म्हणूनच आज आपण स्वप्नाशी गप्पा मारणार आहोत, ती कशा पद्धतीने काम करते आणि महिलांना रोजगार देते. स्वप्ना, 3 Cheers वुमन्स डे स्पेशल एपिसोडमध्ये तुझं मनापासून स्वागत आहे. अगं, तुझ्या किती पोस्ट मी सोशल मीडियावर बघते, सो तुझ्या कामाविषयी किंवा इंडिट्सविषयी जाणून घ्यायला मला आवडेल, तर काय आहे? नक्कीच. तर इंडिट्स हे बेसिकली एक अपघाताने सुरू झालेलं व्हेंचर आहे. मी मेकॅनिकल इंजिनियर आहे शिक्षणाने, एक चांगला जॉब करत होते आणि काही कारणाने तो सोडला आणि तिथून पुढे 3-4 वर्ष जेव्हा मी बेरोजगार होते तेव्हा मला इतका भयानक अस्वस्थपणा आला की असं कसं आपण काहीच न करता राहतो आहे. तर मग मी कंटेंट रायटिंग सुरू केलं आणि असे रँडम काही कामं करत असताना माझा एक मित्र मला म्हणाला की आपण ना आंबे विकायचे पण वेबसाईटवरून विकायचे. मग आंबे जर विकतोयस तर कोकणी प्रोडक्ट काय नाही, मग कोकणी विकतोयस तर खानदेशी का नाही, खानदेशी विकतोयस तर मराठवाडी का नाही, असा आमचा एकेकडून सुरू झालेला विषय कुठल्या कुठे निघून गेला आणि शेवटी आम्ही असं ठरवलं की 4-5 जणांनी मिळून एक स्वतःचा ई कॉमर्स प्लॅटफॉर्म सुरू करायचा ज्यामध्ये आपण स्पेसिफिकली इंडिजिनियस, इंडिट्समधला इंडी हा तिथून आला आहे, तर इंडिजिनियस पदार्थ विकायचे. सो जे भारतातले पारंपरिक ट्रेडिशनल अशा गोष्टी आहेत त्याच घ्यायच्या, घरगुतीच घ्यायच्या. इतपत आम्हाला थोडंसं एक आयडिया होती की असं करायचं. खरं सांगायचं तर तेव्हा वुमन एम्पॉवरमेंट करायची वगैरे इतकं काही डोक्यात नव्हतं. तर आम्ही तिथून सुरुवात केली आणि मला थोडासा अनुभव होता की गृहउद्योगांमध्ये मार्केटिंग किंवा इतर गोष्टी कशा चालतात, त्यांचे लिमिटेशन्स काय आहेत आणि ॲज वेल ॲज त्यांच्या स्ट्रेंथ काय आहेत. थोडा कॉर्पोरेटचा एक्सपिरियन्स होता, सो त्याला आम्ही थोडंसं पॉलिश्ड प्रूफ दिलं आणि आम्ही वेगवेगळ्या गृहउद्योगांना अप्रोच झालो त्या पॉईंटला. तर आम्हीच नवीन असल्यामुळं लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवणं ही मोठी गोष्ट होती. तर तेव्हा आम्ही त्यांच्यासमोर प्रपोजल असं मांडलं की तुमचं स्किलसेट हे आहे एक चांगला पदार्थ बनवणं. तर खूप जणींच्या हातामध्ये खूप चांगली कला असते म्हणा किंवा हाताला चव असते त्यांच्या, त्यांना खूप जुन्या जुन्या रेसिपीज माहिती असतात, काही असे एकदम हटके पदार्थ माहिती असतात. आमचं म्हणणं असं होतं की तुम्ही ह्यावर फोकस करा, पण तुमचा बराच वेळ एनर्जी ही जाते कशावरती, तर कस्टमरशी बोलणं. सो कस्टमर एक्विजिशन झालं, मार्केटिंग झालं, त्यांच्या हाताखाली स्टाफ असतो, एक 4 बायका कोहिना असतात, तर मग त्यांना मॅनेज कसं करणार आणि बिल्स बनवा, खूप नॉन प्रोडक्टिव्ह गोष्टींमध्ये तुमचा वेळ जातो आहे, तर लेट अस टेक केअर ऑफ दॅट. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आम्ही असा मांडायचो की दिस इज नॉट ट्रेडिंग. ट्रेडिंगमध्ये काय होतं की आम्ही तुमचा माल घेतो आणि आमच्या पॅकेजिंगसकट विकतो. तर आम्ही त्यांना असं म्हणायचो की हे जे काही आपण करणार आहोत हे तुमच्याच ब्रँड नेमनी करायचं, म्हणजे तुमचा ब्रँड मोठा करायचा. इंडिट्स इज युअर पार्टनर इन दिस. सो जसं आपण म्हणतो एखाद्या प्रोग्रॅमच्या आधी येतं टेक्निकल पार्टनर, हा पार्टनर तो पार्टनर, तसं आम्ही तुमचे पार्टनर आहोत आणि ते 3 टप्प्यांमध्ये आम्ही ही पार्टनरशिप करतो. फर्स्ट म्हणजे कस्टमर केअर सपोर्ट, की एखादी जेव्हा ऑर्डर येते तेव्हा त्यासाठी आपल्याला कस्टमरशी जवळपास 10-15 वेळा तरी बोलायला लागतं, मला अगं ते पण हवं आहे, मग तुझ्याकडे हे पण आहे का, मग मध्येच अचानक कस्टमर म्हणतो अगं थांब थांब ते पण राहिलं होतं आणि मग माझं बिल काय, मग 2 चहाऐवजी 3 किलो कर, असंख्य रिक्वेस्टचा डेटाचा मारा तुमच्यावर होत असतो. हे सगळं लिहून ठेवायचं, मेंटेन करायचं कुठंतरी आठवणीनं. त्या काकांना शुगर आहे त्याच्यामुळे त्या तो चिवडा 1/2 किलो शुगरलेस कर, उरलेला मात्र झणझणीत कर, हे सगळं लक्षात ठेवणं इज अ बिग टास्क. सो कस्टमर ॲक्विजिशन और कस्टमर केअर म्हणू आपण. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मार्केटिंग, तुमचे प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोहोचणार कसे. तुमचा सगळा वेळ किचनमध्ये चालला आहे, तुमच्या वतीनं कुणीतरी तिथं उभं राहिलं पाहिजे, सांगायला पाहिजे आणि चांगल्या पद्धतीनं सांगायला पाहिजे, तर ते सांगणं. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लॉजिस्टिक. काय होतं की एका कस्टमरला एक पदार्थ बनवणं खूप सोपं आहे, तो त्याच्यापर्यंत पुण्यात डिलिव्हर करणं सगळ्यात अवघड गोष्ट आहे. तर मग आम्ही असं म्हणलो की तुमचा डिलिव्हरी हा पार्ट पूर्णपणे आम्ही बघू. आता असं होतं एका पॉईंटला की त्यावेळेस लोक आम्हाला बिझनेस, आता यांना काय कळतंय पोरांना, असं म्हणून कोणी आम्हाला बिझनेस द्यायला तयार नव्हतं. सुरुवातीला आमच्या ज्या ओळखीच्या होत्या, ज्या आम्हाला हमखास माहिती होत्या, त्यांनी आम्हाला
चार पाच पदार्थ, एक दोन सेलर अशी आमची सुरुवात झाली. आणि आता अशी वेळ आहे की इंडिट्सवरच्या सेलर्स दुसरीकडे जाहिरातच करत नाहीत, त्या पूर्णपणे नाही आता ऑनलाईनच, आता ते तूच बघ. कारण त्यांना हे सोपं पडतं की मला ना या या दिवशी हे हे आणून दे बास. ते पुढं त्याचं बाळंतपण काय आहे, ते कुणाकडे जाणार, त्याचं पॅकिंग कसं होणार, कुरिअर कुठं अडकलं तर काय, ते उंदरांनी खाल्लं तर काय, लॉस्ट झालं तर काय, हे त्यांना जिकजिक नसते. म्हणजे मी तुम्हाला सांगते, जवळपास 500-700 किलो फराळ आम्ही विकला, त्यामध्ये आमच्या सेलर्स येऊन फक्त हे धर तुझी 100 किलो चकली, हे धर तुझं 100 किलो शंकर पाळी, आता मला काही सांगू नको, हे माझं बिल संपला विषय. ते 100 किलो जगभरात गेले, मग ते तुटले तर काय, ते पॅक झालं तर म्हणजे लॉस झालं तर काय, त्याच्यामध्ये कस्टममध्ये अडकलंय, मग त्याला काही लिखापडी करून द्या, त्यांना माहीत पण नसतं. आणि आमचा मोटो असा आहे की तुम्ही माझ्यापर्यंत प्रोडक्ट आणून द्यायचं, तिथं तुमची जबाबदारी संपली, तिथून पुढं ती जबाबदारी आमची आहे. म्हणजे कुरिअरमध्ये अनेकदा गोष्टी डॅमेज होतात, लॉस्ट होतात, आमच्या सेलरला आम्ही त्याचा भुर्दंड लावत नाही. इंडिट्स विल बेअर द कॉस्ट ऑफ दॅट. तुम्ही फक्त दोनच गोष्टींची काळजी घ्यायची, ते म्हणजे पदार्थाची क्वालिटी आणि पॅकिंगची क्वालिटी. एवढ्या दोनच गोष्टी आम्ही असं म्हणतो की तुम्ही आम्हाला द्या, त्याच्या पुढं आम्ही बघू. सो बेसिक आयडिया वॉज दिस की या पद्धतीनं सेलर्सला सपोर्ट करायचा. या दरम्यान असं झालं की हे करायच्या नादामध्ये मी शेकडो बायकांशी बोलले, आणि जे आम्ही ठरवलं होतं की इंडिजिनियस ट्रेडिशनल पदार्थ घ्यायचे, ते डॉमिनंटली बायका बनवतात, त्यामुळे मग ऑटोमॅटिकली बायकांशी बोलणं व्हायला लागलं, जास्त जास्त व्हायला लागलं, तसं लक्षात यायला लागलं की यांचे प्रश्न आणखीनच वेगळे आहेत. ह्या घरी आहेत, घरातून चालवत आहेत, पण त्यांना खूप म्हणजे आता समजा पॅकिंग सपोर्ट असतो किंवा अनेक गोष्टी, त्यांना असं असतं की माझं प्रॉडक्ट छान आहे पण ते पोहोचत नाही. बरोबर. हा कन्सर्न पुण्याबाहेरच्या लोकांना खूप जास्त होता. मग एका पॉईंटला आम्ही असं पण ठरवलं की काही काही गोष्टी तर आपल्याला पुण्यातून घ्याव्याच लागतील, कारण त्या नाजूक असतात, तुटू शकतात, पेरिशेबल असतात. पण जितकं होईल, जेवढं पॉसिबल होईल, तेवढं आपण पुण्याच्या बाहेरच्या लोकांना पण प्लॅटफॉर्म द्यायचा. सो त्यासाठी थोडं आम्हाला स्टॉकिंग करायला लागतं, लॉजिस्टिक सपोर्ट जास्त द्यावा लागतो. पण आज घडीला बघ, माझ्याकडे नागपूर, औरंगाबाद, सातारा, सोलापूर, खान्देश, कोकण या सगळ्या जागेहून सेलर्स पाठवतात सामान आम्हाला, ते आम्ही स्टॉक करतो. जळगावची हळद आहे आपल्याकडं. सो शेतकऱ्यांशी मग आम्ही डील करायला लागलो, तर सातारा साईडचे, जळगाव साईडचे काही शेतकरी आहेत आपल्यासोबत, आणि त्यांना आम्ही थोडासा स्टॉकिंगचा पण सपोर्ट देतो की ती सतत मला कुरिअर नाही करू शकत, तर त्यांची कुरिअर कॉस्ट कशी कमी करता येईल. या सगळ्यामध्ये एकच नियम आम्ही फक्त पाळतो, तो म्हणजे बेसिकली फूड लायसन्स वगैरे पाहिजे, ते तर टेक्निकॅलिटी झाल्या. एकच फक्त आम्ही पाळतो, जे मला अगदी सांगावंसं वाटेल, की जर समजा उद्या भक्ती म्हणाली की मला स्वप्न हा एक्स पदार्थ विकायचा आणि भक्ती स्पेशालिस्ट ऑफ दॅट, तर वी विल फर्स्ट मेक शुअर की तू स्पेशालिस्ट आहेस, तुझ्यापेक्षा बेटर प्रोडक्ट मार्केटमध्ये शक्यतो नाही आहे, आणि म्हणजे माझ्याकडे जे येतं ते बेस्ट येतं आहे, आणि त्याच्यानंतर मी दुसऱ्या कोणासोबत त्या पदार्थासाठी डील करत नाही. म्हणजे जर का चकली एकांची घेतली, एकांचा लाडू घेतला, तर ते पदार्थ त्या त्या स्पेशालिस्ट व्यक्तीकडून येतात, हे तर झालं, पण विदिन इंडिट्स यू विल नॉट हॅव एनी कॉम्पिटिशन, तो संपूर्ण बिझनेस तुलाच मिळेल हे आम्ही बघतो. कारण ज्यांच्यासोबत आम्ही टायअप करतो त्यांना मोठं करणं हे आमचं मुख्य ध्येय आहे. म्हणजे आम्ही तर होतोच आहोत मोठे, ते मोठे झाल्याशिवाय आम्ही मोठे होऊ शकत नाही. सो आता ज्या आमच्या ऑर्डर्स आहेत, त्या आधी चकली दे होत्या, त्या आता शुभुच्ची चकली पाहिजे किंवा इंडसचा लाडू पाहिजे, या स्पेसिफिक किंवा ती जळगावचीच पाटील काकांची हळद पाठव बरं का, अशा आमच्या रिक्वेस्ट असतात. सो आनंद यायचा पण आहे की आमचं नाव झालंच आहे, पण ते त्या प्रॉडक्ट्समुळे झालं आणि त्यासोबत त्या ब्रँडचं पण नाव मोठं होतं. सो सध्या या पद्धतीनं आम्ही ऑपरेट करतो. अगं, तू हे जे सांगतेस त्यातनं किती काय काय तू करतेस, म्हणजे अगदी ग्रासरूटपासून महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी म्हणा किंवा त्यांचं सक्षमीकरण करण्यासाठी म्हणा, जे जे शक्य आहे ते तू इंडिटच्या माध्यमातून करतेस. हे तर फार फारच छान आहे. थँक्यू. तर हे महिला सक्षमीकरणाचं धोरण म्हणा किंवा हे कसं तू राबवतेस, कशा पद्धतीने पुढे नेतेस या सगळ्या गोष्टी? म्हणजे तुला म्हणलं तसं, सुरुवातीला काही आमचा हा विषय नव्हता असा काही की आपल्याला असं काही करायचं आहे. ते काम करून करून आमचं असं लक्षात यायला लागलं की याच्यामध्ये आपण ॲक्च्युली काही महिलांना खरं सपोर्ट करू शकतो.
म्हणजे ना एक साधीशी गोष्ट आहे की स्त्री आणि पुरुषामध्ये तसा काही फारसा इंटेलेक्च्युअली तरी फरक नाही, पण बायकांनी स्वतःला खूप माइंडसेट बॅरियर्स घातलेले असतात किंवा त्यांची परिस्थिती घरातली थोडीशी अशी असते की त्यांना जास्त फाईट करावं लागतं. मग अशा वेळेला आम्ही कशा प्रकारचा सपोर्ट करतो, तर एक तर खूप मोठी गोष्ट अशी झाली आहे की 25-30 जणी आम्ही एकत्र आहोत, त्याच्यामुळं कोलॅबरेशननी एकीला माहिती असतं की स्वस्तातले स्टिकर कुठे छापून मिळतील, एकीला माहिती असतं की इथं ना चांगल्या पिशव्या मिळतात आणि त्या स्वस्त देतो बरं का तो. मग आम्ही काय करतो, त्याच्याकडे जाऊन त्याच्यासोबत निगोशिएट करतो की आम्ही सगळे मिळून घेऊ तर आम्हाला अजून रेट पाठवून दे. सो या प्रकारचे अगदी सिम्पल गोष्टी असतील की आम्ही कोलॅबरेशन करून गोष्टी करू शकतो म्हण, किंवा एकमेकींना टिप्स देऊ शकते मी की आमची अजून एक आहे ना ती इथून हे करते तर तू पण हे कर तुला फायदा होईल, किंवा काहींना पदार्थ चांगला बनवता येतो पण पॅकेजिंगची तेवढी माहिती नसते, किंवा एक अजून मोठ्या गोष्ट आम्ही करतो म्हणजे जसं आम्ही व्हेंडर डेव्हलपमेंट करतो तसं आम्ही प्रॉडक्ट डेव्हलपमेंट पण करतो. जसं की एक जण आमच्याकडं आहेत शुभूत जे आहेत चकलीचे, त्या त्यांच्या हाताला चव आहेच आणि त्या मराठवाडा साईडचं त्यांचं अपब्रिंगिंग आहे, तर बोलता बोलता विषय निघाला तर म्हटलं की वहिनी तुम्ही, तुम्हाला माहिती आहे का आपल्या खारवड्या आपल्याला फार कॉमन वाटतात पण पुण्यातल्या लोकांची खूप क्रेज आहे, तर म्हणाल्या हो का, म्हटलं करून पाहिजे. तर त्यांनी गमती गमतीत आम्ही गव्हाचा चीक आणि खारवड्या करून पाहिल्या आणि यू विल नॉट बिलीव्ह, आता आम्ही 100-200 किलो खारवड्या अशाच विकतो बसल्या बसल्या, म्हणजे काही विशेष मेहनत न करता. तर आता बाजारामध्ये या गोष्टीची रिक्वायरमेंट आहे किंवा मला खूप लोक ही गोष्ट विचारतायत, तर आपण हे प्रोडक्ट डेव्हलप करूया का, किंवा तुझी ही रेंज छान वाटते मला, याच्यामध्ये हे दोन गोष्टी ॲड कर, किंवा आता जरा उन्हाळा येतोय तर ह्या चार गोष्टी ॲड करून पहा, ह्याच्यामध्ये हे व्हेरिएशन घेऊन पहा, या गोष्टी आम्ही त्यांना करण्याला मदत करतो. खूप जणींना त्यांचं स्वतःचं फेसबुक पेज करायचं असतं किंवा काही व्हॉट्सॲप बिझनेस कसं करायचा असतो किंवा इंस्टाग्रामचं तुला काही माहिती आहे का, आता मी काय याच्यामधली एक्सपर्ट याच्यातला भाग नाही पण मला जेवढी माहिती असते तेवढी मी देते, फूड लायसन्स कसं काढायचं असतं, या प्रकारचे सपोर्ट आम्ही त्यांना डेफिनेटली करतो. आणि मुख्य सपोर्ट त्यांना हाच आहे की जेवढ्या जास्तीत जास्त ऑर्डर्स आम्ही त्यांना देऊ शकू तेवढं, म्हणजे महिन्याचं माझं जे बिलिंग आहे, म्हणजे अशा पण घटना आहेत की जिथे आम्हाला त्या प्रॉडक्टवरती 1/2 किलो पण विक्री होईल का नाही मला शंका होती, तिथे आम्ही 40-40 हजाराचे महिन्याचे बिलिंग केलेले आहेत. काय सांगतो हो, कारण प्रॉडक्ट जेवढं सुंदर होतं पण महाग होतं, त्याच्यामुळे आम्हाला माहिती नव्हतं आम्ही लँड करू शकू का नाही. तर या घटनांनी मला फार आनंद होतो की कुणीतरी मला येऊन असं म्हणतं की मी इंडिडचं बिलिंग आहे हे दाखवून बँकेतून एक छोटंसं कर्ज घेतलं बरं का, तर मला ट्रिमेंडस आनंद होतो की ही बाई इंडिपेंडेंटली पुढे जातीये. आता म्हणजे उद्या जाऊन तिच्या प्रॉडक्टमुळे इंडिड्स ओळखल्या गेलं तर सगळ्यात, जसं मुलं असतं ना की मी ह्याची आई आहे हे म्हणणं जास्त छान वाटतं आपल्याला, तसं आहे काहीच की हा हे ना हे इंडिड्स वरती मिळतं ना इतकं हे छान प्रॉडक्ट आहे. सो प्लॅन असा असते की जे चाललंय ते चालू ठेवायचं, त्यांना जी काही मदत लागेल ती करायची आणि त्यांचा बिझनेस किती मोठा होऊ शकेल त्याच्यात आपलं काय होऊ शकतं, मदत होऊ शकते ते बघायचं, असं सिम्पल प्लॅन आहे, फार काही कॉम्प्लिकेटेड नाही. पण या सगळ्यात काय महत्वाचं आहे माहितीये का, तू त्यांच्याशी ज्या पद्धतीने साधतेस तो संवाद कर, म्हणजे त्यांना एनकरेजमेंट मिळते आणि तो संवाद तू वेगवेगळ्या पातळीवर सगळ्यांशी साधतेस, त्याच्यामुळे त्या संवादातनं आज या महिला पुढे जात आहेत, त्यांना एक बळ मिळतंय जगण्याचं, हे फार मोठी गोष्ट आहे. नाही थँक्यू थँक्यू, खूप छान माहिती देतेस तू या सगळ्याची. पण मला सांग इंडिडचं विजन काय आहे पुढचं? विजन म्हणशील तर बायका तर मोठा भाग आहेच आहेत या सगळ्याचा आणि ऑफकोर्स पुरुष सेलर्स आहेच आहेत आपल्याकडं, जे स्वतःही खूप सुगरण म्हण किंवा अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं ज्यांच्याकडून आम्हालाही खूप काही शिकायला मिळतं असे आहेत. पण स्पेसिफिकली आपण महिला दिनाच्या निमित्ताने बोलतोय म्हणून मला एक महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटेल, ती म्हणजे बायका या ज्या सगळ्या जणी आहेत ज्या माझ्यासोबत काम करतात त्या त्यांच्याकडे बघूनच आपण जबरदस्त मोटिवेट होऊ, इतक्या त्या एनर्जेटिक आहेत, इनोव्हेटिव्ह आहेत, धडाडीच्या आहेत, रिस्क घेतात, नवीन गोष्टी करून बघतात. त्यांच्यासोबत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांच्या हाताखाली आणखीन 4-4 बायका असतात, त्याच्यामुळे त्या आणखीन फर्दर 4-6 जणींना बिझनेस देत असतात. पण काय होतं की सगळ्याच जणी नाही पण कित्येकदा असं होतं की त्या स्वतःच्या बिझनेसला थोडंसं छंदासारखं ट्रीट करतात की तो एक सेकंडरी भाग बघतात की मी माझं आधी घर संसार मूल बाळ पैपाहुणे सणवार सगळं करून मग जे थोडंफार उरेल त्याच्यात मी करते. खरं तर त्या स्वतःचा महिन्याभराचा खर्च जोरदार भागू शकतील इतकं चांगलं कमवतात पण थोड्यासा स्वतःला बॅकसीटला ठेवतात दोन अर्थांनी.
एक म्हणजे स्वतःच्या तब्येतीची काळजी घेत नाहीत. मला आता माझ्या ज्या थोड्याशा सिनियर सेलर्स आहेत त्यांच्याकडे बघून दिसतं की इतके वर्ष इतके प्रचंड कष्ट या बायकांनी ओढले, पण या नादात स्वतः म्हणजे इतक्या लोकांना खाऊन घालून तृप्त केलं पण स्वतःच्या तब्येतीकडं लक्ष दिलं नाही. मी दिवसभर स्वयंपाक करते, मग नंतर मला जेव्हा 4 वाजता वेळ होईल तेव्हा मी 2 घास खाऊन घेते, असं खूप करतात. मग आता त्यांना थोडे तब्येतीच्या तक्रारी सुरू झालेल्या आहेत, ते बघून मला जरा वाईट वाटतं की त्यांनी थोडं स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःच्याच बिझनेसला सेकंडरी कन्सिडर करायचं, घरच्यांना आधी वगैरे घरच्यांना दिलीच पाहिजे आपण प्रायोरिटी, पण मला हे कुठेतरी करू दिलं जात आहे म्हणून थोडेसे दबलेले असतात घरच्यांसमोर. कृतज्ञता असायला पाहिजे पण दबणं बरोबर नाही आहे. मला असं वाटतं की त्याच्यामुळं बरेच गृहोद्योग हे एका पॉईंटला जाऊन थांबतात, त्याच्या पुढं ते जबरदस्त मोठे होऊ शकत नाहीत. म्हणजे मग ते फक्त ते TV सिरियलमध्ये सुद्धा 500 करोड वगैरे ॲक्च्युअलमध्ये होत नाही. तर ते का होत नाहीत हे बघणं, या बायका स्वतः एवढ्या झिजून जातील असं न होता त्यांना अजून आपण काय पद्धतीनं सपोर्ट देऊ शकतो. सध्या आम्ही त्यांच्या ऑपरेशन्समध्ये इंटरव्हेन करत नाही, त्यांचे ऑपरेशन्स त्या रन करतात आणि त्यांची MRP त्या ठरवतात. पण जर उद्या जाऊन आम्हाला त्याचा काही सपोर्ट देता आला त्यांना आणि त्यांचा बिझनेस हे जे ग्लास सिलिंग म्हणतो आपण ते फोडून असा जबरदस्त वर गेला, तर ते इंडिडचं खरं यश असेल. जर का आम्ही छोट्याच स्केलवर बिझनेस छोटेच ठेवत राहिलो आणि इंडिडचंच मोठं होत राहिलं पण तो गृहोद्योग तिथंच राहिला तर त्याच्यात काही पॉईंट नसेल. सो इंडिडचं विजन म्हणशील तर हेच आहे की जे जे आमच्यासोबत असोसिएट होतील, जसा आमचा टर्न ओव्हर वाढला तसा त्यांचाही तेवढ्याच ह्याच्यात वाढलाच पाहिजे, तर उसमें मजा आहे. हे किती छान आहे गं, तू किती वेगवेगळ्या पातळीवरती सगळ्यांचा विचार करतेस आणि तुझ्याबरोबरच इतरांचीही आर्थिक ग्रोथ होण्यासाठी मदत करतेस. मला फार मजा आली तुझ्याशी बोलून आणि खूप शिकायला मिळाला या सगळ्या गोष्टी. नाही, मलाही खूप मजा आली आणि मला अगदी आवर्जून सांगावं असं वाटेल की आमची सगळी मार्केटिंग स्ट्रॅटेजी ही आत्ता या क्षणाला लिखाणावरती अवलंबून असते, पण आम्ही तुमच्या चॅनलसारखे व्हिडिओ सतत बघत असतो की काय काय नवीन चालू आहे आणि तुझ्यामुळे खूप नवीन नवीन लोकांविषयी कळतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिज्युअली बघायला मिळत असल्यामुळं त्या पदार्थाशी एकदम कनेक्ट झाल्यासारखं होतं की अरे हा असं बनतं होय. सो तुझं काम सुद्धा ऍक्च्युली सगळ्या बिझनेसच्या जर दृष्टीने बघितलं तर फार महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळं तुझ्याही कामाचं खूप कौतुक बघते. थँक्यू थँक्यू थँक्यू. मला आजचा एपिसोड करून खूप मजा आली. महिला दिन खऱ्या अर्थाने खूप छान पद्धतीने साजरा झाला असं मला वाटतंय. सो हा एपिसोड सगळ्यांनी बघा, आमचं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत 3 cheers.